नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं बीओपीनर या यूट्यूब चॅनलवर एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। आरोग्य विभागाच्या परीक्षा व टीईटी परीक्षा एकाच दिवशी येत आहे। सर्वप्रथम शिक्षक पात्रता परीक्षा 2021 ची तारीख 10 ऑक्टोबर 2021 होती, परंतु याच दिवशी यूपीएससीचा सुद्धा पेपर असल्यामुळे ही तारीख 31 ऑक्टोबर निश्चित करण्यात आली। परंतु या तारखेवर सुद्धा लॉच्या विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला, कारण याच दिवशी लॉचा सुद्धा पेपर होता। आणखीही गोंधळात गोंधळ, म्हणजे याच दिवशी आरोग्य विभागाने सुद्धा आपली परीक्षा फिक्स केली। आता टीईटी परीक्षेची तारीख बदलल्याशिवाय पर्याय नाही। आरोग्य विभागाच्या सुधारित तारखाने टीईटी परीक्षेची तारीख दोन्ही एकाच दिवशी 31 ऑक्टोबर रोजी येत आहेत। या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाशी बोलून टीईटी परीक्षेची तारीख पुढे ढकलून तोडगा काढण्यात येईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे। दरम्यान टीईटी परीक्षेची तारीख आधीच ठरलेली असताना आरोग्य विभागाच्या परीक्षा त्याच तारखांना आयोजित करून आता टीईटी परीक्षा लांबणीवर का टाकली जात आहे, असा प्रश्न टीईटी उमेदवार उपस्थित करत आहेत। याआधीही केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा आणि टीईटी परीक्षा एकत्रित आल्याने ही परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला लांबणीवर टाकावी लागली होती। परीक्षांच्या तारखांबाबत आज बुधवार 29 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद आयुक्त हे शिक्षण विभागाच्या इतर अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असून टीईटी परीक्षेच्या तारखेबाबत विचार करून अंतिम निर्णय घेणार आहेत। तुकाराम सुपे, आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, यांचं मत यासंदर्भात काय आहे? कोणत्याही उमेदवाराचे शैक्षणिक नुकसान होऊ नये हा सर्वांचा प्रयत्न आहे। टीईटी परीक्षेची तारीख आधीच निश्चित करण्यात आली होती, मात्र आज अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन अंतिम निर्णय घेतला जाईल। आरोग्य खात्याच्या परीक्षा वेळेत होतील, टीईटीबाबत विचार करण्यासंदर्भात शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी चर्चा केली आहे, असे राज्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी मंगळवारी सांगितले। विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही या परीक्षांसाठी आणखी महिनाभराचा अवधी असल्याने मार्ग काढण्यात येईल, असेही टोपे यांनी स्पष्ट केले। दुसरीकडे ठरलेल्या तारखेलाच टीईटी परीक्षा घेण्यासाठी शिक्षण खाते आग्रही असल्याचे सांगण्यात येत आहे, त्यामुळे येत्या 31 ऑक्टोबरला नेमकी कोणती परीक्षा होणार याच्या निर्णयाकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे। आरोग्य खात्यातील सेवकांच्या क आणि ड गटासाठी परीक्षा पुढे ढकलल्यानंतर त्या येत्या 24 आणि 31 ऑक्टोबरला घेण्याची घोषणा टोपे यांनी सोमवारी केली, मात्र 31 ऑक्टोबरला टीईटीची परीक्षा असल्याने आरोग्य खात्याच्या परीक्षांबाबत नवा गोंधळ निर्माण झाला आहे। टोपे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या नुकसान होणार नाही याकरता टीईटी परीक्षेच्या वेळापत्रकात विचार करण्याची विनंती गायकवाड यांना केली आहे। शिक्षण संचालकांशी बोलून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे। विद्यार्थ्यांना संभ्रमात ठेवणार नाही, त्यांचा संभ्रम लवकरात लवकर दूर करण्यात येणार आहे।